नमस्कार मैत्रिणींनो, संध्याज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे लग्नाच्या पंक्तीतला चविष्ट गरमागरम स्वादिष्ट मसाले भात कसा करायचा. ते त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. हा मी एक बाउल तांदूळ घेतलेला आहे आणि तीन वेळा हा मी धुवून घेतलेला आहे. त्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते. ही एक हा जो बाउल आहे तो एक बाउल मी तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी तीन वेळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ. नंतर हा एक वाटी मटार आहे. नंतर हा एक वाटी बटाटा आहे, चिरून घेतलेला आहे मी. हा खडा मसाला आहे, तमालपत्र, चक्रीफूल, नंतर काळी मिरी आहे आणि शहाजीरा मी इथं घेतलेला आहे. दालचिनी पण घेतलेली आहे मी याच्यामध्ये. नंतर उभा चिरलेला हा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, नंतर हळद आणि गोडा मसाला घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि इथे लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण मसाले भात करण्यासाठी घेऊया. पहिल्यांदा मी यामध्ये तेल टाकते. दोन डाव तेल आहे हे. थोडासा मी गॅस इथे फास्ट करते. त्यामध्ये तमालपत्र, शहाजीरा, मिरी, चक्रीफूल आणि दालचिनी मी इथे टाकत आहे. थोडीशी फ्लेम लो करते मी. लो करा फ्लेम, नाहीतर मसाले करपून जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नंतर मी उभा चिरलेला कांदा टाकते. मस्त अरोमा सुटलेला आहे मसाल्यांचा. आणि हा कांदा ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. गॅस जरा फास्ट करायचा. लालसर असा कांदा भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा लाल व्हायला लागलेला आहे. थोडीशी फ्लेम मी इथे बारीक करते. त्यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकते, ती पण जराशी परतून घ्यायची. त्यामध्ये नंतर बटाटे मी ऍड करते. तुम्ही
तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता. मी इथे बटाटा घेतलेला आहे आणि मटर घेतलेला आहे. स्पेशली मला बटाटा खूप जास्त आवडतो म्हणून मी बटाटा इथे घेतलेला आहे. तो पण परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण मटार ऍड करूयात. मटार पण परतून घ्यायचे चांगले. तेलावर असे छान परतून घ्यायचं आहे सगळं. मटार, बटाटा, त्याचा सुवास खूप छान सुटला आहे आता. नंतर आपण यामध्ये ऍड करूयात लाल मिरची पावडर. दोन चमचे मी ऍड केलेले आहेत, छोटे चमचे, दोन छोटे चमचे. गॅस जरासा बारीक करायचा. नंतर यामध्ये आपण ऍड करूयात हळद. तर आपण आता याच्यामध्ये भिजवून घेतलेला जो तांदूळ आहे, धुवून घेतलेला, तो ऍड करणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तांदूळ. तर आता आपण हा भात चांगला परतून घेतलेला आहे तेलावरती. त्यामध्ये आपण आता गोडा मसाला ऍड करणार आहोत. गोडा मसाला मी एक चमचा ऍड केलेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत पाणी. पाणी आपण एक बाऊलला 2 ते 2.5 बाऊल पाणी टाकलेलं आहे. दोन ते अडीच बाऊल आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि वरतून साजूक तूप आपण टाकणार आहोत. साजूक तुपाने मसाले भाताची चव अतिशय सुंदर लागते. आता आपण हा मसाले भात चांगला शिजवून घेऊयात. पाणी आटलं याच्यामधलं थोडस की आपण याच्यावरती झाकण टाकणार आहोत आणि तो वाफेवरती शिजवून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा भात तयार होण्यासाठी लागते. मी थोडं आता झाकतेय याच्यावरती. एक 10 ते 15 मिनिटं आपण वाट बघूया. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूयात आपला मसाले भात झालाय का. हा हा हा, खूपच सुंदर वास सुटलेला आहे मसाले भाताचा आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला मसाले भात
ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि आपण तो आता सर्व करूया. एक फायनल टच देते मी, तो म्हणजे थोडस साजूक तूप वरून टाकते. खूप छान फ्लेवर उतरतो तुपामुळे. आता हा सर्व करूया. अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्ही नक्की मैत्रिणींनो हा ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतो. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या या व्हिडिओला, तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला, संध्याज किचन या चॅनलला. आणि शेअर पण तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्कीच करा. थँक्यू.